लढत आपल्याला पाहायला मिळेल. संजयजी ठाकूर यांचं जयनमान बावनडोंगरी संघानं मात्र अंतिम फेरी गाठले, बाय मिळाली आणि अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय तो बामणडोंगरी संघ. नाणेफेकीचा कौल जिंकला आरसीसी पेठ संघानं आणि पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आणि या KDH वाघिवली ऑर्डर संघाला सांगितलंय की तुम्ही चेस करा या सामन्यामध्ये. तर इथे मात्र मैदानामध्ये सलामीची जोडी दाखल झाले. फलंदाजीसाठी पुन्हा एकदा आक्रमक पद्धतीची जोडी मैदानामध्ये पंच दाखल होतात. उदयजी तांडेल, नीरजजी राणावत आज फार मोठा हातभार. उद्या पंचांचे काही फोटोज आपल्याला व्हायरल होताना पाहायला मिळतील. दत्ता मेहर सरांचे, त्याचबरोबर उदयजी तांडेल या दोघांचे काही अट्रॅक्टिव्ह फोटोज आमच्यापर्यंत पोहोचले आहेत. तर ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु सामना अतिशय महत्त्वाचा आहे. चार षटकांचा सामना असेल. सस्पेन्स आहे. दत्ता मेहर सर, डीचे माडी संडी यांचं खास करून आभार मानू या स्पर्धेसाठी. फार मोठी मेहनत घेतली SDC डीजे रोशन. डीजे माडी पुत्र रत्न झालंय त्यामुळं फार खुश आहेत. परंतु अजूनपर्यंत आम्हाला काहीच दिलं नाही आहे. पेढे पहिल्या दिवशी आणले होते, अर्ध्यानाच वाटले. तर इथे मात्र महत्वाची लढत असेल आणि साऱ्यांचं लक्ष खास करून या लढतीवर असेल. कारण KDH वाघिवलीवाडा संघ एक बलाढ्य संघ ओळखला जातो आणि त्यांच्यासमोर तेवढाच बलाढ्य RCC पेट संघ. या दोन संघांमध्ये घमासान युद्ध आपल्याला पाहायला मिळणार. जगदीशजी दापोलकर रात्रीचे 2 वाजता जेवणाचा आनंद घेत आहेत. स्वागतम, सुस्वागतम, सहर्ष स्वागतम. क्रीडांगणामध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मी दीपक पाटील पळसपे मनपूर्वक स्वागत करतो. घेऊन जातोय निहाल स्पोर्ट्स ओळे आयोजित या रजनी स्पर्धेच्या सेमी फायनलच्या सामन्याकडे. ज्या ठिकाणी KDH वाघिवलीवाडा संघ क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये, तर फलंदाजीसाठी मात्र दाखल झाले सलामीवीरांची जोडी RCC पेट संघाकडून बंटी जोशी आणि तेजस जोशी. फार मोठी लढत यावेळेस मात्र मैदानामध्ये जणू काही फायनल सारखी लढत पाहायला मिळाल. पहिल्या चेंडूवर मात्र आघात केला जातोय. क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. सर्कल रिस्ट्रिक्शनचा फायदा उठवत असताना पहिल्या चेंडूवर मात्र 2 धावन श्री गणेशा केला जातोय तो RCC पेट संघाचा. 4 षटकांची लढत, मागचा सामना काय संपला होता. 2 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता असताना एक झेल उडाला होता आणि तो ललित कुंभारनं सोडला. 2 धावा मैदानामध्ये पूर्ण केल्या आणि 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता होती. आणि त्यावेळेस मात्र जो फटका खेळला 7व्या क्रमांकाचा फलंदाज मंगेश खरतनं मात्र संघाला जिवंत ठेवलंय. स्वीप करायचा होता इथे मात्र चुस्ती पहा एवढ्या रात्रीमध्ये यष्टीरक्षक लालचंद गावंड. आपण पाहू शकाल एक अतिशय चांगले क्षेत्ररक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. 40+ खेळाडू असले तरीही तीच ऊर्जा. इथे मात्र फटका चांगला आहे, चांगला फायदा करून घेतोय. यावेळेस मात्र अकूट टप्प्याच्या चेंडूचा चेंडू फिरकावून दिला डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राबाहेर 4 धावन करता. गोलंदाज दर्शन, दर्शनचा हा चेंडू स्वीप केला जातोय. अफलातून फटका, चेंडू सरळ जाऊन पडतोय. यावेळेस मात्र मिडविकेट सीमारेषेच्या पलीकडे 6 धावा. बंटी
आम्ही जोशी मैदानामध्ये मात्र तुफान फलंदाजी करतोय. आत्तापर्यंत धावफलकावर धावा लागल्यात त्या 12 धावा. पहिलं षटक सुरू आहे पॉवरप्लेचं आणि पॉवरप्लेच्या षटकामध्ये मात्र फायदा उठवायचा, कारण ज्या उद्देशानं मात्र नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारली हा उद्देश मात्र दिसतोय मैदानामध्ये फलंदाजी करणाऱ्या आरसीसी पेठ संघाचा. ओर द विकेट इथे मात्र स्ट्रेट टू द बॉलर खेळला होता. फटका चेंडू मिड ऑफ रिजनकडे जातोय. सिंगल एकवटली जाईल. एकेरी धावेनं धावफलक पुढे जाते ते 13 या आकड्यावर 13 रन्स. फार मोठी लढत पाहायला मिळणार आजच्या रात्रीमध्ये. खऱ्या अर्थानं दोन बलाढ्य संघ एकमेकांसमोर असतील आणि एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न तर जरूर केला जाईल. यावेळेस स्ट्राईक एंडला फलंदाज तेजस जोशी. मागच्या सामन्यामध्ये अतिशय अफलातून कामगिरी केली पेठ संघानं. इथे मात्र डिफेन्स खेळला होता. धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न होताना दिसत नाही आहे. निर्धाव चेंडूनं या षटकाची सांगता होते. पहिलं षटक संपलंय. स्कोअर कार्डवर धावा लागल्या त्या बिनबाद 13 धावा. पहिलं पॉवरप्लेचं षटक समाप्त झालंय. 4 षटकांची लढत असेल. टीम मीटिंग अलाउड नाही आहे कारण नाईट स्पर्धा आहे. 2:05 झालेत. 20-20 मिनटं जरी पकडली तर 2:45 हा सामना संपायला हवा. तिथून अजून 3:30, तिथून बक्षीस समारंभ 4, घरी जायला 4:30, झोपायला 5:30. म्हणून पंचांना सुद्धा विनंती असेल, कारण पंचांनी मधल्या ब्रेक्समध्ये झोप काढले, बऱ्याचशा डुलक्या घेतल्या होत्या. तर पहिलं षटक संपले 13 धावा स्कोरकार्डवर. गोलंदाज सूरज पाटील. ओर द विकेट गोलंदाजी करतोय. क्रॉस बॅटेड फटका, चेंडू मिड ऑन रिजनकडे येतोय. 1 धाव. सूरज हा यंदाच्या हंगामामध्ये फॉर्ममध्ये असणारा खेळाडू असेल. केडीएच वाघिवलवाडा संघाचा प्रतीक सुरते भागेश सुरते सूरज असेल. एकापेक्षा एक चांगले फलंदाज याही संघामधून खेळताना पाहायला मिळते. तदनंतर लालचंद गावण, जीवन गावण, बरेचसे फलंदाज या संघामधून आहेत. त्यामुळे पहिल्यांदा फलंदाजी करताना मात्र किती धावा जमवणार. अकुट टप्प्याचा चेंडू होता. इथे मात्र पूर्णपणे रूम मिळाला फलंदाजाला. चेंडू स्क्वेअर कट केला जातोय, परंतु फटक्यामध्ये पाहिजे तेवढं टायमिंग नव्हतं. 2 धावा मात्र सहज रीतीने मिळतात. 2 धावांच्या बरोबरीनं धाव फलक पुढे सरकलंय. जाऊन पोहोचले ते 16 या आकड्यावर. विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक येते आदरणीय गजाननजी घरसाहेबांकडून 1,000 रुपये. लगातार 3 फलंदाजांना बाद केलं वाघिवलीवाडा संघाच्या कोणत्याही गोलंदाजांनी. विकेट हॅट्रिकसाठी अनिलजी पाटील यांच्याकडून सुद्धा 1,000 रुपयांचा पारितोषिक. इथे मात्र लॉफ केलाय. चेंडू हवेमध्ये आहे परंतु अवाक्याच्या बाहेर, लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे. चेंडू 6 धावांकरता ट्रॅव्हल होतोय. षटकार. या 6 धावांच्या मदतीनं धावसंख्या 22 गोलंदाज सूरज पाटील. इथे मात्र फटका चुकला होता. चेंडू हवेमध्ये आहे, पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आणि आजच्या रात्रीमध्ये अजून एक जेल आपल्याला सुटताना पाहायला मिळतोय. मागच्या सामन्यामध्ये पाहिलं होतं आपण जेल सुटल्यानंतर काय परिस्थिती झाली होती मुळेकंड संघाची. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका हा क्रिकेटचा खेळ, पकडो कॅच जीतो मॅच असं वारंवार म्हटलं जात. परंतु या वेळेस मात्र हा निर्णायक झेल ऋषी मात्र सोडलाय. इथे मात्र गुडघे टेकून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव जरूर जातोय. मागच्या चेंडूवर मात्र जीवनदान दिलं होतं ते अर्थातच तेजस जोशीला सत्यवान या क्षेत्ररक्षकानं.
पॉइंट रिजनकडे जरूर त्या ठिकाणी झेल होता आणि झेल सुटल्यानंतर बऱ्याच वेळा फलंदाज आक्रमक होताना पाहायला मिळतात. कुट्टप्पाचा चेंडू आता लॉफ्ट केलाय, फटका चांगला आहे, अगदी कॅप शॉट्स गेले, एक्शन चेंडू सरळ जातोय, परंतु इथे मात्र पंच जरूर इशारा करतील. पंच जरूर आपल्याला कळवतील, एक चांगला निर्णय आपल्यापर्यंत येईल. त्या ठिकाणी प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा चांगला होता, तिथे मागच्या बाजूला प्रेक्षक आहेत. जर आपल्याला अचूक माहिती आणि खरी माहिती असेल तर ती आमच्यापर्यंत सादर करा, अन्यथा जरूर आपण तंत्रज्ञानाची मदत घेऊ शकतो. तर हवेमध्ये जरूर झेपावला होता त्या ठिकाणी, प्रयत्न मित्र म्हणेन चांगला होता, परंतु चांगला निर्णय आपल्यापर्यंत येणार हे मात्र 100%. फटका चांगला होता मित्र म्हणेन, लॉंग ऑन आणि मिडविकेटच्या बरोबर मधून कॉर्नरला हा फटका खेचला होता. तर चांगला निर्णय येईल, पंच जरूर आपल्यापर्यंत पोहोचवतील हा निर्णयच्या ठिकाणी, कारण बऱ्याच वेळा असे निर्णय देण्यासाठी प्रेक्षकांची फार मोठी साथ असते, परंतु प्रेक्षक असे हवेत का जे त्या संघाचे समर्थक नसले पाहिजेत, कारण पंच डिसिजन, ही रन धावले किती रन, एकच, दोन दोन, पंच या रन किती असेल, एक या दोन, एक, थँक्यू सो मच. ही एकच धाव आमचे गुणलेखक ऍड करतील. या एक धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 या आकड्यावर, 25 रन्स. मगाशी ही दर्जेदार क्षेत्ररक्षण आरसीसी पेठ संघाकडून पाहायला मिळालं होतं, ज्यावेळेस ललित कुंभारचा षटकार अडवला होता आणि तो जिव्हारी लागला होता, इथे मात्र चांगला प्रयत्न केला आहे. दर्शन पाटील अतिशय चांगला प्रयत्न, सर्वांनी पाहिलं सुद्धा असेल यूट्यूबवर, ज्यावेळेस मात्र दर्शन पाटीलनं हवेमध्ये झेपावला, त्यानंतर मात्र हवेमध्ये असताना त्यानं तो चेंडू आतमध्ये टाकला, त्यानंतर सीमारेषेच्या बाहेर गेला. ते इथे मात्र जरूर एक चांगला निर्णय पंच आमच्यापर्यंत कॅरी करतात. धावसंख्या झाले 2 षटकानंतर तब्बल 25 धावा, अजून एवढ्याच धावा 2 षटकामध्ये आल्या, तर 4 षटकामध्ये मात्र या थंडीमध्ये सुद्धा घाम गाळावा लागेल वाघविलवाडा संघाला, आणि त्या दृष्टिकोनातून मात्र प्रयत्न केले जातील, कारण दोघंही सलामीवीर धडाकेबाज फलंदाज खेळपट्टीवर आहेत. राऊंड विकेट मारा या वेळेस मात्र गोलंदाज जीवन गावंडचं अपील केलं होतं त्या ठिकाणी यष्टीचीच. लालचंद गावंड अतिशय चुस्त आहेत यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये, पंच मात्र यावेळेस वैर मारा दर्शवतात. व्हाईट बॉलच्या स्वरूपात अतिरिक्त रन जोडली जाईल, 26 धावा, 26 रन्स स्कोर कार्डवर गोलंदाज जीवन गावंड. फार अनुभव आहे या गोलंदाजाकडे. इथे मात्र समोरच्या दिशेला लॉफ्ट केलं चेंडूला, हवेमध्ये आहे, पाहायचं आहे, आणि एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपला जातोय, ब्रेक थ्रू देतोय जीवन गावंड, धावून आलाय संघासाठी पहिली विकेट, यावेळेस आरसीसी पेठ संघ गमावतोय. नवीन फलंदाज आतमध्ये जातोय, निखिल शेळके, तेजस बाद होतोय यावेळेस मैदानामध्ये.
बंटी जोशी आणि निखिल शिळके ही जोडी जरूर असेल जीवन गावंडनं, मात्र पहिला चेंडू टाकताना एक मोठा अडथळा दूर केलाय तेजसच्या रूपामध्ये, ज्या पद्धतीनं आज या मैदानावर तेजसच्या बॅटमधून धावा येत होत्या परंतु त्याला थांबवलं जाते. यावेळेस मात्र बंटी जोशी स्ट्राईक एंडला. बंटी जोशीचा हा चेंडू फटका चुकलाय, चेंडू वर्तुळामध्येच इथे मात्र जेल टीपला जातोय आणि अनुभव धावून आलाय केडीएच वाघीव निवाडा संघासाठी. जीवन गावंडनं लगातार दुसरा धक्का दिलाय आणि दोनही सलामीवीरांना पहिल्या दोन चेंडूंवर मात्र चालतं गेलंय. सुदर्शन इकडे दोन चेंडूंवर दोन सफलता. विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक आहेत अनिलजी पाटील यांच्याकडून 1000 आणि गजाननजी घरे त्यांच्याकडून 1000 रुपये. त्यामुळं हा विकेट हॅट्रिक बॉल असेल का गोलंदाज जीवन गावंडला 2000 कमवण्याची नामी संधी. इथे मात्र विकेट हॅट्रिक होताना दिसत नाहीये परंतु फटका चांगला अगदी जमिनीत लगत घरंगळत जातोय. परंतु शेवटच्या क्षणाला मात्र अडवला जातोय चेंडूला. वाटलं होतं चेंडू सरळ चौकार जातोय की काय, परंतु पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण या वेळेस धावून आलंय आणि या धावा अडवल्या जातात. त्या दोन धावा दोन धावांच्या बरोबरीनं धावसंख्या जाऊन पोहोचले ती आहे. ट्वेंटी एट रन्स. चांगली गोलंदाजी होते मैदानामध्ये. इथे मात्र कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला थोडंसं कव्हर पॉईंटकडे घेतलं जात आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय. उजव्याचा फलंदाज निखिल शिळकेसाठी खोदून काढलाय चेंडूला. फक्त यावेळेस मात्र मिडऑन रिजनकडे जातोय. पहिली धाव कम्प्लीट केली होती वेगानं. एकेरी धावेवर समाधान मानावं लागेल. सिंगलनं धावफलक पुढे सरकले जाऊन पोहोचले ते 29 आकड्यावर 29 रन्स. पहिल्या दोन षटकांमध्ये 25 धावा होत्या परंतु या षटकामध्ये आत्तापर्यंत जीवन गावंड या गोलंदाजानं 4 चेंडूंमध्ये 4 धावा दिल्या. चांगली गोलंदाजी म्हणूया आपण. निहाल स्पोर्ट्स सोहळे आयोजित कैलासवासी प्रभाकर दामोदर गायकवाड स्मृतीचषक 2019 प्रकाश चौथातील ही स्पर्धा काही वेळातच निरोप घेईल. परंतु गेले 3 रात्र मात्र बरेचसे विक्रम बऱ्याचशा कुरघोडी पाहायला मिळाल्या. एकापेक्षा एक मजेशीर प्रसंग आपल्याला पाहायला मिळाले. सर्वांना मात्र चुरशीचे सामने पाहायला मिळाले. तब्बल 1.5 लाख रुपये प्रथम पारितोषिक असणारी ही शृंखला फक्त 13,000 रुपये नाममात्र शुल्कामध्ये खेळवली गेली, हे खास करून विशेष. इथे मात्र अजून एकदा फटका चुकला, चेंडू अतिशय उंच आभेमध्ये आणि काय झेल टिपला जातोय. 100% गुण द्यावे लागतील लालचंद गावंड्याला. दर्जेदार क्षेत्ररक्षण, क्षेत्ररक्षकांची साथ, चला करूया फलंदाजांवर मात, हे तत्व मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आणि अजून एक धक्का दिला जातोय RCC पेठ संघाला. फलंदाज सोहेल शेख आल्या पावली माघारी. दर्जेदार गोलंदाजी. पहिल्या दोन षटकांमध्ये 25 धावा आल्या होत्या परंतु या षटकामध्ये 3-3 फलंदाजांना बाद केलंय. पंच इशारा करतात यावेळेस व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येत भर पडते. एक या धावेची धावसंख्या 30 आकड्यावर 30 रन्स. गोलंदाज जीवन गावंड प्रतिभावंत कामगिरी केली. आज मात्र दैदिप्य मान यश मिळवलंय गोलंदाजी करत असताना. निखिलसाठी हा चेंडू बॅकफुटला येऊन यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेमध्ये धाडलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव घेतली जाईल. परंतु हे षटक मात्र काय संपवलंय. या षटकामध्ये मात्र अनुभवी जीवन गावंडनं अवघ्या 6 धावा दिल्या आणि तब्बल 3-3 फलंदाजांना बाद केलं. दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. UP वाल्यांची ना MP वाल्यांची, UP वाल्यांची ना MP वाल्यांची.
ना बंगालवाल्यांची, यूपीवाल्यांची ना एमपीवाल्यांची, बिहारवाल्यांची ना बंगालवाल्यांची, ही राजधानी शेवटचं षटक असेल, स्लॉगवरचं षटक. या षटकामध्ये नक्कीच प्रत्येक चेंडूवर प्रहार हा केला जाईल, मग समोर कोणताही गोलंदाज असू द्या, मग कितीही चांगला गोलंदाज असू द्या, हे स्लॉगवरचं षटक मात्र या षटकामध्ये प्रत्येक चेंडू मारायचाच, प्रत्येक चेंडू फोडायचाच, प्रत्येक चेंडू ठोकायचाच, या उद्देशानं फलंदाजी केली जाते. परंतु अशा फलंदाजी करताना कधीकधी एखादी महत्त्वपूर्ण विकेट गमावली तर स्लॉगवरची षटकं निर्धाव येताना सुद्धा आम्ही पाहिलं आहे. परंतु निखिल शेळकेसारखा दर्जेदार फलंदाज इथे मात्र फटका चांगला आहे. कव्हरच्या दिशेमध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी सिंगल घेतली जाईल. अतिशय वेगानं थ्रो केला होता परंतु थ्रो थोडासा कमी पडला. तोपर्यंत मात्र दोन दोन धावा मैदानामध्ये पूर्ण केल्या जातात. या दोन धावांचं योगदान यावेळेस मिळालं. सर, या ठिकाणी या क्षेत्ररक्षकानं थ्रो जर पाहायला गेलं तर नॉनस्ट्राईक एंडला केला असता तर कदाचित ही एकच धाव घेता आली असती आणि दुसऱ्या धावेला कोणता तरी एक फलंदाज धावची जरूर झाला असता. परंतु थोडी घाई करायची आहे. दोन धावा मैदानामध्ये पूर्ण केल्या जातात. 33 धावा 33 रन्स गोलंदाज सत्यवान पाटील. चौथं षटक टाकतोय स्लॉगवरचं. निखिल शेळकेसाठी अखूट टप्प्याची गोलंदाजी, मग मात्र हे चित्र पाहायला मिळणार. चेंडू जातोय सरळ लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. चार धावांच्या मदतीनं स्लॉगवरच्या या षटकामध्ये धावा येण्यास सुरुवात झाली आहे. मागच्या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्या होत्या, 3-3 फलंदाज बाद झाले होते. परंतु या षटकामध्ये सत्यवान पाटीलच्या 2 चेंडूंमध्ये 6 धावा आल्या आहेत. सत्यवाननं एक झेलसुद्धा सोडला होता मगाशी क्षेत्ररक्षण करताना. कुठेतरी ती वसुली करावी लागेल. जर या षटकामध्ये एक चांगलं षटक हवं असेल, जर जीवन गावणच्या कामगिरीवर पाणी फिरायचं नसेल, तर मात्र सत्यवानकडून चांगल्या चेंडूची अपेक्षा असेल. परंतु निखिल शेळके मध्ये अडथळा आहे उभा. हा असा फलंदाज आहे का पाहायला गेलं तर दर्जेदार फलंदाजी नेहमीच पाहिले, परंतु त्याहीपेक्षा दर्जेदार यष्टीरक्षणाचा नमुना मात्र आज लालचंद गावडने दाखवून दिला आहे तमाम युवा सगळ्या विकेट कीपर्सना. इथे निखिलसाठी हा चेंडू फटका चुकला आहे. किती वेगानं चेंडूपर्यंत पोहोचतोय एवढ्या रात्रीमध्ये. मात्र पाहायला गेलं तर वेगवान गोलंदाजीवर एवढा क्लोज कीपिंग करणं आणि 40+ असताना खास करून हे फार वाखाणण्याजोगं आहे. आजही क्रिकेटची तीच आवड आणि त्याच जोशामध्ये खेळ. गोलंदाजी चांगली होते. इथे मात्र चेंडू सरळ निघून जातोय काऊ कॉर्नरच्या वरतून. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे दणदणीत. षटकार प्रेक्षकांना विनंती असेल शेकोटी वगैरे पेटू नका, कारण पहा आपण धूर येतोय मैदानामध्ये आणि त्या धूरमधून एखादा झेल वगैरे आला तर तिथे क्षेत्ररक्षक असला तर फार अडचणी होतात. थंडी जरूर आहे, ती आम्हालाही लागते. तर या 6 धावा मिळाल्या. 6 धावांच्या बरोबरीनं 43 धावा फलकावर लागल्या. सत्यवान थोडासा मार खातोय. एक चौकार एक षटकार आतापर्यंत दाखवले. मागचे 2 चेंडू निर्धाव टाकले होते. हा शेवटचा चेंडू असेल. इथे मात्र फटका चांगला आहे. काय एक्सलंट ड्राईव्ह केलाय. चेंडू सरळ चकून चाललाय. जबरदस्त फटका आजच्या रात्रीमधील नक्कीच म्हणूया शॉर्ट ऑफ द नाईट. एक्सलंट कव्हर ड्राईव्ह 6 धावांकरता. कणकणी षटकार शेवट गोड करतोय.
यावेळेस मात्र मैदानामध्ये निखिल शेळके आणि सुस्थितीमध्ये पोहोचवलंय ते आरसीसी पेठ संघाची धावसंख्या 49 रन्स 49 धाबा म्हणजे 50 झळकावी लागेल 4 षटकांच्या सामन्यामध्ये केडीएच वाघिवलीवाडा संघाला घाम गाळावा लागेल कारण 4 दर्जेदार गोलंदाज या आरसीसी पेठ संघाच्या स्क्वॉडमध्ये आहेत आणि मी म्हणेन एक सन्मानजनकच नव्हे तर एक समाधानकारकच नव्हे तर एक सुरक्षित धावसंख्या मात्र आरसीसी पेठ संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना उभारल्या. 50 धावांचं टार्गेट असेल. केडीएच वाघिवलीवाडा संघ नेहमीच मोठ्या मोठ्या बलाढ्य संघांना पराभूत रोजच करत असतो आणि अशावेळी या रात्रीमध्ये ही महत्त्वपूर्ण लढत असेल आणि खास करून विना समझौता कोणतीही तडजोड नाही या लढतीसाठी त्यामुळं ही लढत खास करून विशेष असेल या दोन्ही संघांसाठी. पाहायचा या 50 जाबा सहज रीतीनं चेस करणार की आरसीसी पेठ संघाचे वेगवान गोलंदाज मात्र या सामन्यामधील धावा डिफेंड करणार. ऐकूया पुन्हा एकदा कतार रिटर्न अतिशय चांगलं समालोचन ज्यांचं ऐकलं होतं आणि या महाराष्ट्रामधील एक नामवंत समालोचक कुणालजी दाते यांना. अगाध महिमा अद्भुत करणी निर्माण केली देवाने ही धरणी. अगाध महिमा अद्भुत करणी निर्माण केली देवाने ही धरणी. मानवाने बदलली विचार सरणी मानवाने बदलली विचार सरणी म्हणून जैसी करणी वैसी भरणी. म्हणून काय म्हणायचं आहे वर आकाश खाली समुद्र खोल अशी कशी ही दुनिया गोल. आकाश खाली वर आकाश खाली समुद्र खोल अशी कशी ही दुनिया गोल. वर आकाश खाली समुद्र खोल अशी कशी ही दुनिया गोल. तर या ठिकाणी आपण पाहिलं 3 रात्री ज्यांनी फार मेहनत घेतली आणि ही स्पर्धा यशस्वी होण्यामागे त्याचा फार मोठा वाटा आहे असे आमचे स्कोरर अर्थात त्याच्या या ठिकाणी सत्कार केला जाईल. आमचे गुंफाल गायकवाड याचा या ठिकाणी सन्मान केला जातो आहे. गुंफाल गायकवाड या आपण या सन्मान करणं फार गरजेचं आहे कारण 3 रात्री आपण या ठिकाणी मेहनत घेतली. या गुंफाल गायकवाड या गुंफाल गायकवाड या गुंफाल गायकवाड आपली स्कोरिंग अप्रतिम आहे. भविष्यामध्ये आपण येणाऱ्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये स्कोरिंग करणार यामध्ये शंकाच नाही आहे. एकदा जोरदार टाळ्या गुंफालसाठी. यानंतर विशाल म्हात्रे अर्थातच बाळू आमचे दुसरे स्कोरर ज्यांनी 3 रात्री फार मेहनत घेतली आहे. बाळू या बाळू या चला आपलाही या ठिकाणी सन्मान केला जाईल. आमचे सर्व यंगस्टर यानंतर नितेश म्हात्रे छोट्या बारक्या बारक्याने आयवा कॅच पकडला होता. प्रज्योत प्रज्योत म्हात्रे या प्रज्योत अप्रतिम स्कोरिंग. बारक्या बारक्याचा सन्मान केला जातोय. आमचे बेस्ट स्कोरर ओला प्रीमियर लीग मध्ये स्कोरर सर्व खेळताना दिसतील आणि तो उदय दापोलकरचा प्रमुख गोलंदाज असणार आहे म्हणजे ब्लॉकॉलचा बादशाह आहे. बारक्या चक्री असंही त्याचं नाव आहे. यानंतर प्रज्योत म्हात्रे शुभम म्हात्रे शुभम म्हात्रे शुभम म्हात्रे या. निश्चित हे मुलांचं जर वैशिष्ट्य बघितलं टुर्नामेंट कोणाची असू दे एक चांगलं स्कोरिंगचं काम त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर शुभम म्हात्रे केसांची आणखी स्टाईल चेंज करायची असेल करून घ्या. कॅमेरा चालू आहे. आमचे आणखी एक स्कोरर शुभम यांच्या ठिकाणी सन्मान केला जातो आहे. उदय भाई यांच्या शुभ हस्ते
बॅक टू क्रिकेट परत एकदा आपण वळणार. कुणाल दाते सरांसमवेत मैदानावर. हॅलो. तर 50 धावांची आवश्यकता आहे या मॅचमध्ये सेमी फायनल आज या स्पर्धेची आपल्या समोर. निहाल स्पोर्ट्स ओवळे आयोजित कैलासवासी प्रभाकर दामोदर गायकवाड स्मृती चषक 2019. पुन्हा एकदा सर्वच प्रेक्षकांचं, यूट्यूबवर जे आमच्याशी जुळले आहेत त्या सर्वच प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आपल्या लॅपटॉपबरोबर, आपल्या स्मार्टफोनबरोबर त्या सर्वच प्रेक्षकांचं स्वागत. बॅकफूटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन चेंडू थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने, चेंडू सीमारेषा पलीकडे, पंचांचा इशारा, चौकार. साहेब यांच्याकडून लगातार 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक इथे लागू झालंय बॅटिंग करणाऱ्या टीमला. KDH वाघिवली वाडा संघ मैदानामध्ये उतरलाय. पहिला बॉल बाउंड्री, दुसरा बॉल रिव्हर्स अटेम केलाय. खराब स्ट्रोक सिलेक्शन, इथे विकेटचं पतन होतंय. LBW स्वरूपामध्ये फलंदाज बाद. पण पाहू शकाल सरळ बॅटने धावा येत आहेत, मग बॅट क्रॉस करून किंवा उलटा फटका मारत असताना किती खराब स्ट्रोक सिलेक्शन. दशरथ पाटील जर इथे असते तर या फटक्याच्या बाबतीत भरपूर त्यांनी विश्लेषण केलं असतं, परंतु हा फटका चुकीचा खेळला हा फलंदाज, कारण सरळ बॅटने 4 रन आल्यानंतर या फटक्याची आवश्यकता होती का? क्रिकेटमध्ये इतिहास आहे मित्रांनो. तुम्हाला आठवत असेल माईक गॅटिंग, ज्यावेळेला इंग्लंडचा संघ भारतामध्ये होता, वर्ल्ड कपची मॅच चालू होती आणि माईक गॅटिंगने असाच प्रयत्न केला. स्प्रेची मागणी होते मैदानामध्ये, माईक गॅटिंगने प्रयत्न केला रिव्हर्स फटका लगवण्याचा आणि इंग्लंड संघ क्रिकेटच्या इतिहासामध्ये अजूनपर्यंत वर्ल्ड कप जिंकू शकलेला नाही आहे. याच रिव्हर्सच्या फटक्याने माईक गॅटिंगचा आणि इंग्लंड संघाचा पराभव केला आणि तोच प्रयत्न इथे मात्र या फलंदाजाने केला, तो देखील तंबूच्या दिशेने. आमचे डॉक्टर बिल्लू आता मैदानामध्ये जातील. मोठी विकेट. क्रिकेटमध्ये या गोष्टी होतात. KDH वाघोली वाडा या संघाने काय स्वप्नवत प्रवास केला या स्पर्धेमध्ये, परंतु तुम्ही जर असं खेळ करत असाल तर तुमचे जे समर्थक आहेत ते देखील भरपूर नाराज होतात. भरपूर मोठ्या संख्येने आज जवळपास तुम्ही पाहू शकाल 2:35 झालेत तरी देखील आनंद घेत आहेत तुमचे समर्थक. हे तुमच्यावरचं प्रेम आहे, त्यांचं क्रिकेटवरचं प्रेम आहे. गावाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. आपल्या आगरी कोळी समाजातील सध्या क्रिकेटवर सर्वच जनतेने प्रेम केलं आहे. त्यांना माहिती आहे की क्रिकेट फक्त आपला त्यांचा ध्यास नाही तर क्रिकेट त्यांचा श्वास झाला आहे. तर त्यामुळे तुमच्या खेळाच्या अपेक्षेने ते येतात, रात्र जागतात तुमच्यासाठी आणि तुमचा चांगला खेळ व्हावा याच्यासाठी ते प्रार्थना देखील करतात. तर यावेळेला खराब स्ट्रोक सिलेक्शन आणि वाघविली वाडा टीमची पहिली विकेट तंबूच्या दिशेने, टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 4. जाऊया बॅक टू क्रिकेट. एक चांगलं संगीत आल्यानंतर 1 गडी बाद 4 रन, गोलंदाज तयार. सुरेख चेंडू, तेवढा चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे ऑफ साईडला. लॉंग ऑफच्या दरम्यान दर्जेदार क्षेत्ररक्षण सिंगल इथे मिळेल. टीमची धावसंख्या 5 या आकड्यावर. प्रतीकने पहिल्या बॉलवर चौकार मारला, परंतु रिव्हर्सचा फटका त्याचा घात करून गेला आणि हा फटका नेहमीच लागला तर आबाद, नाही तर बरबाद करून जातो. यावेळेला बरबाद करून गेला त्याला. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 5. फलंदाज भागेश आणि त्याच्याबरोबर सूरज पाटील. आता स्ट्रायकिंग एंडला येतोय सूरज पाटील. उंची चांगली आहे सूरजची, परंतु खेळ देखील उंचावलेला करावा लागेल या बॅट्समनला. ओहो काय चेंडू आहे, अतिशय चांगल्या टप्प्यावर इथे गोलंदाजी केली जाते. अचूक टप्पा, दिशेवरचं नियंत्रण, हाय एम ॲक्शन. म्हणूनच मी मगाशी देखील उल्लेख केला होता अरबाज शेखचा की या खेळाडूकडे क्षमता आहे धावा रोखण्याची. हा खेळाडू नेहमीच चांगलं प्रदर्शन करतो आणि सध्या RCC संघ
पेठ संघ मैदानामध्ये उतरलाय आणि या संघाचा जर विचार केला तर नुकतीच चिरल्याची स्पर्धा गाजवली, नो कॉम्प्रोमाइज हे देखील त्यांचं ब्रीदवाक्य आहे सध्या. फटका चांगला आहे, कवा पॉइंट मधून चेंडू निघतो, अतिशय चांगला फटका, चेंडू थांबणार नाही, आउटफील्ड एवढी फास्ट आहे, चेंडू मात्र जमिनीला गुदगुल्या करून चेंडू सीमा पार चौकार. हे पाखरू तुरब्याचं आहे ज्याचं नाव कुणाल दाते सर आहे. तर या दरम्यान गजानन घरात यांच्याकडून पारितोषिक आलाय. जर फलंदाजानं बालाराम पाडे साहेबांच्या बॅनरला हिट डायरेक्ट केला षटकांशी तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आतमधली कडा घेतली जाते, आतोनात प्रयत्न चालू आहे मैदानामध्ये आणि तुम्ही पाहू शकाल तो प्रयत्न करत असताना दोन्ही टीम ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेळ म्हटले तरी चालेल, कारण वेळेस लोक इतिहास घडवतात आणि शिकलेले लोक तो इतिहास वाचतात. या मॅचमध्ये देखील तुम्हाला एक इतिहास घडवावा लागेल. दोन्ही संघ मातब्बर आहेत, ताकदवान आहेत. दोन्ही संघाची ताकद जर पाहिली तर गोलंदाजी आहे, फलंदाजी आणि क्रिकेटचं हे युद्धच असतं तुमची ताकद सिद्ध करण्याचं. तुमचा जो प्रयत्न आहे त्याला सिद्धता मिळते. चिकाटी, मेहनत, जिद्द या सर्व गोष्टी क्रिकेटमध्ये अतिशय महत्त्वाच्या असतात. या गोष्टी तुम्ही प्ले स्टोरवरून म्हणजेच गुगलच्या प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकत नाही. या गोष्टी तुमच्या रक्तात असल्या पाहिजे आणि त्या रक्तातल्या गोष्टी तुम्हाला इथे दाखवाव्या लागतील. हॅलो, तर खेळाडूंना विनंती असेल आपण टाईमपास करू नका. आणि बालाराम पाटील साहेब आणि आशिष पाटील यांच्या बॅनरला जर फलंदाजानं षटकर्णीशी हिट केला तर बालाराम पाटील साहेबांच्याकडून तब्बल 2000 पारितोषिक. कुठल्याही बॅनरला हिट करा, आशिष पाटीलच्या किंवा बालाराम पाटलाच्या. तर षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या अखेरीस टीमची धावसंख्या 10. या मॅचमध्ये रन करायचे आहेत 50 म्हणजे अजूनही आवश्यकता असेल. 40 येणारे चेंडू असतील, 18 चेंडू आणि 40 रन हे समीकरण. आता मात्र रोड इनकडून गोलंदाजी होईल. आमचे उदय तांडेल आणि त्याचबरोबर पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहिलं नीरज रणावत, दत्ता मेहर यांना खूप चांगली पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून पार पाडली गेली. राउंड विकेट फटका इथे कव पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल मात्र मिळेल आणि या सिंगल बरोबर स्ट्राईक रोटेट केली जाते फलंदाज सूरज पाटील यांच्या माध्यमातून. आता भागेश येत्या स्ट्रायकिंग एंडला. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आहे 11. एक गडी बाद 11 रन आणि 1 विकेट इथे गमावलाय आणि तिसऱ्या पंचांची भूमिका इथे मैदानामध्ये असेल. तिसरे पंच क्रिकेटचा इतिहास आहे. 1992 पहिल्यांदा तिसरे पंचांच्या माध्यमातून भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांना रनआउट दिलं गेलं आणि त्या मॅचमध्ये तुम्ही पाहिलं होतं पहिल्या 17 फिल्डिंग करणारा खेळाडू होता जॉन्टी रोड्स. परंतु दुसरी इनिंग जशी चालू झाली दुसऱ्या इनिंगमध्ये फिल्डिंग करणारे खेळाडू होते सचिन रमेश तेंडुलकर आणि त्यांनी मात्र रनआउट केलं होतं जॉन्टी रोड्सला. क्रिकेटचा इतिहास आहे. त्यानंतर आपल्याला आठवत असेल DRS सिस्टीम, डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम. या सिस्टीमच्या माध्यमातून पहिला शिकार जर कोणी ठरला असेल तर तो भारताचाच खेळाडू आहे आणि त्या खेळाडूचं नाव आहे वीरेंद्र सेहवाग. अंपायरच्या माध्यमातून LBW ज्यावेळेला तिसऱ्या पंचांनी घोषित केलं त्यावेळेला तो शिकार मात्र ठरला होता पाकिस्तानचा खेळाडू, त्याचं नाव होतं शोएब मलिक. हे क्रिकेटचे रेकॉर्ड आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॅटची कडा घेतली, चेंडू चाललाय स्क्वेअर लेग रिजनमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये. एक रन कम्प्लीट होते आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. थ्रो अतिशय चांगला होता परंतु बाउन्स घेतल्यानंतर बॅकअप चांगलं होतं. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 12 धावा स्कोरबोर्डवर लागलेल्या पाहायला मिळाल्यात. 50 धावांचं लक्ष आहे. फायटिंग स्कोर प्रत्येक ओव्हरमध्ये 12.85 सरासरी गाठायची आहे कारण 4 ओव्हरची ही मॅच आहे. सेमी फायनल आपल्यासमोर रंगते आणि स्वप्न कोणाचं पूर्ण होणार फायनलमध्ये प्रवेश करण्याचं हे स्वप्न उराशी बाळगले. 1,50,000 रुपयाचं प्रथम पारितोषिक या स्पर्धेमध्ये कोण मिळवणार? ऑन साईडला खेळलाय क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये मिडविकेटच्या दरम्यान. दर्जेदार क्षेत्ररक्षण तिथे होतंय. सलमान यांच्या माध्यमातून सिंगल इथे कम्प्लीट होते. मग अशी RCC पेठचा उल्लेख मी करत होतो. गणेश जोशी एक चांगले आयोजक आणि त्याचबरोबर PTCच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. त्यांचे फाउंडर मेंबर संदीप वासकर यांचं देखील आम्ही स्वागत करतो आणि खूप चांगला संघ त्यांचा यंदाच्या सातत्याने सीझनमध्ये खेळतोय आणि दर्जेदार प्रदर्शन आहे. आखू टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न, फाईन लेगचा क्षेत्ररक्षक फक्त बघतच राहिला. चेंडू सरळ जातोय सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा 4 रन.
यावेळेला चार धावांबरोबर टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली 17 या आकड्यावर. स्वप्न मोठी आहेत या संपूर्ण टीमची. तीन संघ आता मात्र या रेसमध्ये आहेत. कुठल्या तरी एका टीमचं स्वप्न इथे पूर्ण होईल. ही फायनल जिंकण्याचं, ही ट्रॉफी जिंकण्याचं, एखाद्या खेळाडूला इथे बाईक देखील मिळेल, जी डिओ बाईक आहे, एक चांगली स्कूटी. चांगला फटका ऑन साईडला खेळून काढलाय. चालत येतोय क्षेत्ररक्षक तिथला लॉंग ऑनचा. खूप दर्जेदार क्षेत्ररक्षण इथे होतंय. इथे थ्रो खराब आहे आणि दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तेजस जोशी तिथे होते क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये. दोन रन बरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली जाते आतापर्यंत 19. तुमच्या स्वप्नांना कधी सांगू नका की तुम्हाला अडचणी आहेत. तुमच्या स्वप्नांना कधी सांगू नका की तुम्हाला अडचणी आहेत. परंतु तुमच्या अडचणींना मात्र नक्की सांगा की तुमची स्वप्न किती मोठी आहेत. या मॅचमध्ये एक स्वप्न आहे या टीमचं की आम्हाला ही ट्रॉफी जिंकायची आहे, 1.5 लाख रुपयाचं पारितोषिक जिंकायचं आहे. ते स्वप्न घेऊन हे सर्व खेळाडू खेळत असताना. फटका ऑन साईडला खेळून काढलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन बाउंड्रीलाईनच्या दिशेने. पुन्हा एकदा इन ॲक्शन पाहायला मिळत आहे क्षेत्ररक्षक तेजस जोशी. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर सिंगल बरोबर जाऊन पोहोचली आतापर्यंत 20 या आकड्यावर. 20 धावा फलकावर लागल्या. षटक क्रमांक दुसरं इथे मात्र संपलंय. येणारे चेंडू असतील मैदानामध्ये 12 आणि 12 चेंडूमध्ये रन करायचे आहेत अजूनही 30. पाण्याची मागणी मैदानामध्ये होते. पाण्याची मागणी इथे मैदानामध्ये होईल. तोपर्यंत ऐकूया डीजेचं एक चांगलं संगीत. 12:30. प्रास प्रास प्रास. रोमियो नाम मेरा, चोरी है काम मेरा. क्या क्या क्या? मैं तुझको चुराऊं, मैं प्यार चुराऊं, मैं तुझको चुराऊं, मैं प्यार चुराऊं, मैं नींदें चुराऊं, मैं चैन चुराऊं, मैं चोरी चोरी पहले नैन मिला, जो नैन मिले तो मैं नैन चुराऊं. रोमियो नाम मेरा, चोरी है काम मेरा. तर 12 चेंडू आणि 30 धावा हे समीकरण. सरासरीचा विचार केला तर अजूनही 15 सरासरीने धावा करायचे आहेत. परंतु या क्लायमेटला, या थंडीच्या वातावरणामध्ये, गुलाबी थंडीमध्ये आग लावणारी बॅटिंग करावी लागेल. 12:30 रन, तेच मी सांगतोय मगाचपासून. 4 वेळा कमीत कमी आतापर्यंत मी सांगितले. 12 बॉलमध्ये 30 धावा करायचे आहेत, 15 सरासरी गाठायची आहेत. लक्ष पाहिजे क्रिकेटमध्ये. समजू शकतो आम्ही तुमच्या भावना, कारण क्रिकेट हा भावनाशी जुळलेला खेळ आहे. सध्या काही दिवसांवर एक चित्रपट येतोय बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर, त्यामध्ये देखील क्रिकेटचा एक किस्सा आहे. ट्रेलरमध्ये तुम्ही पाहिलं असेल, दोन देशांमध्ये संगनमत करण्यासाठी क्रिकेटचं माध्यम वापरलं गेलं, परंतु त्याच्यावर बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेलं उत्तर नक्की पहा, नक्की ऐका. कारण क्रिकेट हा भावनांशी जुळलेला खेळ आहे. एवढंच म्हणू शकतो, कुठल्या पक्षाचा प्रचार व प्रसार आम्ही करत नाही, परंतु जो चित्रपट आहे तो नक्कीच चित्रपटगृहामध्ये येईल, झळकेल, नक्की पहावा. कारण ज्या माणसाने मराठी म्हणून राहणं शिकवलं आपल्याला, मराठी म्हणून जगणं शिकवलं आपल्याला, त्याच्या जीवनावरचा चित्रपट नक्की पहा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय बॅक टू क्रिकेट. गोलंदाजी माकून लेफ्ट मोर द विकेट. जीशान येतोय, स्विंगचा सौदागर आहे जीशान. आपण पाहू शकाल नॅचरल लेग ब्रेक. टप्पा पडल्यानंतर उजव्या हाताच्या फलंदाजाला बॉल जास्तीत जास्त बाहेर निघतो. आणि असं नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं ट्रॅकवरून गाडी, म्हणजेच रेल्वे गाडी ज्यावेळेला ट्रॅक चेंज करते. हे जिथे पाहायला मिळालं, टप्पा पडला, लगेच बॉलने वळण घेतलं, फलंदाजाला मारायचा होता फटका मिड विकेटला, बॉल मात्र सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. 11 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता मैदानामध्ये. दुसरा बॉल भरपूर वेगवान टाकला होता पंचाकडे, फक्त पाहिलं, अपील केली नाही. याच गोष्टीचा उल्लेख मी करणार होतो. याला म्हटलं जातं चांगलं क्रिकेट, नीट अँड क्लीन क्रिकेट. माहिती आहे आपण पीच लेगस्टंपच्या बाहेर केला, अपील करून फायदा नाही आहे, पंच देखील उचलून धरणार नाहीत. लगेचच बॉलिंग मार्कवर गेला, फक्त सिंगल मिळते. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 21. 29 रनची आवश्यकता. येणारे 10 चेंडूचा खेळ शिल्लक. 10 बॉल आणि 29 धावा हे समीकरण. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आणि अशी परिस्थिती झाली तर हिंदीमध्ये म्हटलं जातं धोंडो धोंडो रे साजना. बॉल ज्यावेळेला आपल्याला मिळत नाही त्यावेळेला ही परिस्थिती मैदानामध्ये नेहमीच घडते. परंतु इथे फलंदाजाला काय करायचं आहे, पदलालित्य वापरायचं आहे, फुटवर्कचा वापर करावा लागेल, बॉलपर्यंत पोचावं लागेल. बॉल तुमच्याजवळ येणार नाही, कारण हा गोलंदाज या टीमचा फिरकीचा जादुई गोलंदाज मानला जातो आणि तो तसं प्रदर्शन करतोय. पुन्हा एकदा तेज चित्र पाहायला मिळतंय. लगातार बीट केलं जातंय फलंदाज
सूरज पाटील आणि त्याचमुळे हा संघ बॅकफुटवर. आरसीसी पेठ मैदानामध्ये जेव्हापासून उतरलाय त्यांची बॉडी लँग्वेजच सर्व काही सांगून जाते. चिरल्याची नाईट स्पर्धा गाजवली आणि पुन्हा एकदा ते मात्र निहाल स्पोर्ट्स ओवळेची स्पर्धा गाजवण्यासाठी तयार आहेत. आणि म्हणूनच नेहमी म्हटलं जातं, स्वतःला सिद्ध करा तेव्हाच तुम्ही प्रसिद्ध होता. कारण प्रसिद्धीची जास्त गरज लागत नाही, लोकांच्या नजरेमध्ये तुम्ही आपोआपच प्रसिद्ध होता. फक्त तुम्हाला स्वतःला सिद्ध करता आलं पाहिजे, हे सिद्धतेचं प्रतीक आहे. म्हणूनच आरसीसी पेठ संघ त्यांच्या मेहनतीने, त्यांच्या जिद्दीने, त्यांच्या चिकाटीने खूप चांगला खेळ करतोय. 100% एफर्ट काय असतं, डेडिकेशन काय असतं क्रिकेटप्रती, क्षेत्र कुठलेही तुम्ही निवडा, त्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही डेडिकेशन आणि 100% एफर्टने काम केलं तर मात्र प्रगतीपासून तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. तेच इथे दिसतंय, प्रगती अतिशय चांगली करतोय, झपाट्याने प्रगती करतोय. आणि क्रिकेटमध्ये देखील तेच आहे, जीवन आणि क्रिकेटचा अतिशय जवळचा संबंध आहे. दोन्ही याच्यामध्ये जर तुम्ही चांगल्या पद्धतीने मेहनत केली तर मात्र सर्व काही शक्य आहे. तेच इथे दाखवतोय आरसीसी पेठ संघ. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत फक्त 21 रन करायचे, तर अजूनही मैदानामध्ये 29 बॉल असतील, शिल्लक मैदानामध्ये फक्त 7. 7 बॉलमध्ये 29 धावा. KDH वाघविली वाडा या संघाला आरसीसी पेठच्या विरुद्ध. पुन्हा एकदा एक आखू टप्प्याचा चेंडू होता, परंतु याही वेळेला पंच आमच्याकडे वळत नाहीयेत, म्हणजेच इथे इशारा करतील ते की षटक संपलंय. आणि अशा पद्धतीने षटकाची समाप्ती होते. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहे स्कोरबोर्डवर 7 सरासरीने फक्त 21. येणारे चेंडू असतील 6 बॉलमध्ये रन करायचे आहेत, अजूनही 29. ऐकूया DJ मॅडीचं एक चांगलं संगीत. करत होतो क्रिकेट आणि जीवनाची, म्हणूनच मी मगाशी सांगितलं, क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही, आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर मात्र यशालाही पर्याय नाही. या मॅचमध्ये, या स्पर्धेमध्ये यश तुम्हाला मिळवायचं आहे तर कष्ट तर करावेच लागतील, घाम तर गाळावाच लागेल. गुलाबी थंडीमध्ये गरमागरम वातावरणामध्ये तुम्हाला खेळावं लागेल. हे वातावरण फक्त मैदानाच्या आतमध्ये गरम असतं, परंतु बाहेर जर तुम्ही फिरलात तर भरपूर थंडी आहे. तर येणारे चेंडू मैदानामध्ये 6 बॉलमध्ये, अजूनही 29 धावांची आवश्यकता. दिल्ली काफी दूर, दिल्लीमध्ये जायचं असेल तर तुम्हाला मोठमोठे फटके मारावे लागतील. आता मात्र खालून स्ट्रोक चालणार नाहीत, फ्लाईट पकडावी लागेल, मोठे फटके मारावेच लागतील. त्यामुळे अडचणीमध्ये थोडासा संघ, मी म्हणेन KDH वाघिवली वाडा. अडचणी दूर होतील का? 5 षटकार मारावे लागतील, आणि 5 षटकार जर मारले तर 365 दिवस इथल्या कणाकणाला, इथल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये हे दोन फलंदाज राहतील येणाऱ्या 365 दिवसामध्ये. गोलंदाज तयार. पहिला चेंडू स्विंग एनमीस. जे प्रेशर होतं पहिल्या ओव्हरपासून ते प्रेशर आता मात्र खांद्यावर आहे अजूनही. आणि याला म्हटलं जातं क्रिकेटमधला मानसिक दबाव. मानसिक दबावामध्ये जर तुम्ही असाल, क्रिकेट असो कुठल्याही क्षेत्रामध्ये असो, तर काहीच घडूच शकत नाही तुमच्या माध्यमातून. आणि तेच इथे दिसतं आहे KDH वाघवली वाडाकडून. इथून काहीतरी वेगळं अपेक्षित होतं, पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या, परंतु त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये जीशनने फक्त 1 रन दिली, आणि त्याचमुळे या मॅचला कलाटणी मिळाली, मी म्हणेन. गोलंदाज तयार. सलमान, फटका हवे, टॉप एज, क्षेत्ररक्षक खाली, विकेट कीपर पकडेल झेल, फलंदाज बाद. आणि इथून ज्या राहिल्या सुहिल्या अपेक्षा होत्या त्या देखील संपुष्टात येत आहेत टीम KDH वाघिवली वाडाच्या. यस DJ. थँक्यू. यानंतर सामना होईल ग्रँड फिनाले, मेगा फायनल या स्पर्धेची. जय हनुमान बामणडोंगरी वेट करतोय कुठला संघ त्यांच्या समोर येईल, परंतु त्यांची प्रतीक्षा आता मात्र 4 चेंडूमध्ये समाप्त होईल, आणि कदाचित पुन्हा एकदा आरसीसी पेठ संघ फायनलमध्ये प्रवेश करेल. कदाचित म्हटल्यापेक्षा तर मी म्हणेन आता जवळपास त्यांना औपचारिकता इथे पूर्ण करायची. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 29 रन. फुलरलेनचा बॉल आहे, कव्हर्सला हवेत जावं लागतंय, परंतु इथे कॅच ड्रॉप केली आहे. असे लॉलीपॉप तुम्ही सोडू शकत नाही, आणि इथे मात्र कॅच सुटल्यानंतर अजूनही सर्वच खेळाडूंचा जो बॉडी लँग्वेज आहे, जी परिस्थिती आहे ती तशीच आहे. विकेटकीपर सांगतायत अशा चुका आपल्याला चालणार नाहीत फायनलमध्ये. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत स्थिर आहे 21 रन. 29 रन करायचे, 3 चेंडूचा खेळ शिल्लक.
पुढे सरसावलाय, फटका चांगलाय, कॅच सुटल्यानंतर हे घडतं. म्हणूनच विकेट किपर मगाशी बोलत होते की अशा चुका करू नका. एक मोठा षटकार येतो आणि या षटकाराबरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 27 या आकड्यावर. माउंटेनच्या बाहेर जर कॅच पकडलं तर पारितोषिक होतं, परंतु ते खेळाडूसाठी नाहीये. प्रेक्षक असता तर काही वेगळी गोष्ट राहिली असती. तर षटकार आल्यानंतर टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 27 रनची आवश्यकता. बॉल असतील 2. ओहो, पुन्हा एकदा थोडासा हटून खेळण्याचा प्रयत्न, कव्हर्सच्या वरतून इनसाइड आउट प्रयत्न फसला. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन बसला आणि इथे मात्र शेवटचा चेंडू शिल्लक. एक चेंडू आणि अजूनही 23 रनची आवश्यकता. आता विजयातलं आणि पराभवातलं अंतर कमी करण्यासाठी हा बॉल टाकला जाईल. पाहूया किती अंतर कमी होत आहे. आणि इथे मात्र 22 धावांनी पराभूत झालाय संघ. KDH वाघवली वाडा. ज्या प्रेक्षकाने बाहेर कॅच झेलला त्याच्यासाठी इथे पारितोषिक आहे, त्यांनी व्यासपीठावर या. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू ठरतोय.